गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे ज्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री आहेत आणि ज्या नुकत्याच परळीच्या विधानसभेमध्ये निवडणूक हरलेल्या आहेत, त्यांनी आज गोपीनाथ गडावरती जे भाषण केलं आणि गेले काही दिवस पंकजाच्या ज्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत, प्रसारित होत आहेत, या सगळ्या मुलाखतीतनं आणि आजच्या भाषणामधनं दोन मुद्दे मला महत्त्वाचे स्पष्ट दिसत आहेत. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवरती अंतर्गत स्तरावरती कोणतीही लोकशाही अस्तित्वात नाही. ज्या कोर कमिटीच्या बैठकांचा उल्लेख पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये केला, या कोर कमिटीमध्ये होणारे अनेक निर्णय हे मुख्यतः मुख्यमंत्री त्यावेळचे असलेले देवेंद्र फडणवीस हेच घ्यायचे, अशा स्वरूपाचा एक आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केलेला आहे, क्रमांक एक. आणि दुसरी गोष्ट, BC OBC भटके विमुक्त हा जो एक फार मोठा मूलाधार मधल्या काळामध्ये भाजपच्या मागे उभा राहिलेला होता, या मूलाधाराला संकुचित करण्याचं, त्यांना बाजूला ठेवण्याचं, त्यांना डावलण्याचं एक फार मोठं राजकारण किंवा राजकीय भूमिका देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली का, अशा स्वरूपाचे प्रश्न पंकजा मुंडेंच्या आणि एकनाथ खडसे या दोघांच्या भाषणामुळे आज निर्माण झालेले आहेत. आणि विशेषतः बावनकुळे असतील, चंद्रकांत बावनकुळे, की ज्यांना तिकीट नाकारल्यामुळे विदर्भाच्या त्या पट्ट्यामधल्या काही जागा निश्चितपणे भाजपला गमवाव्या लागल्या. मला असं दिसतंय की चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या सर्व नेत्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, ही भूमिका जर विचारात घेतली तर गंभीरपणे मला असं वाटतं की भाजपच्या समोर सोशल इंजिनिअरिंगच्या गप्पा जे पूर्वी मारत होते त्या सोशल इंजिनिअरिंग डिस्टर्ब होण्याचा एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की मगाशी जे दोन मुद्दे मी म्हटलं त्यातला एक मुद्दा अंतर्गत लोकशाही या पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती अजिबात नाही, त्याचे रिपर्केशन खाली काय होतं ते समजत नाही, आणि दुसरी गोष्ट सोशल इंजिनिअरिंगच्या बेसला भाजपचा धक्का बसू शकतो जर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी नजीकच्या भविष्याच्या काळामध्ये काही ठोस राजकीय भूमिका घेऊन पुढची वाटचाल केली तर निश्चितपणे हे सोशल इंजिनिअरिंग गडबडू शकतं, कोसळू शकतं.